स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि मी संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घातली नव्हती आणि माझी खूप इच्छा होती की मी त्या दिवशी मेकअप करावा, पण माझा काही मेकअप पूर्ण झाला नाही त्या दिवशी. म्हणून मग मी आज काळी साडी घातलेली आहे आणि मेकअप पण बऱ्यापैकी केला आहे. तर आता आज खूप छान दिसते हो ना, अगदी नजर लागण्यासारखी. कोणाची नजर नाही लागत मला. आज गावी चाललोय आम्ही, ननंदबाईच्या घरी जायचंय ना काल. ननंदबाईच्या घरी नाही, यश चाहत्याच्या घरी चाललोय. आणि यशच्या मेवणीचं लग्न आहे ना सध्या, काहीतरी काही ना काही निघतच असतात. आणि लग्न घर चालू झाली, लग्न काही चालू झालेली आहे, त्यामुळे काही ना काही काम निघतच असत. आणि आमचं गाव इथून जवळच आहे, अर्धा पाऊन तासाच्या अंतरावर. म्हणून मग आता आम्ही चाललोय गावी. आणि आता चला आपण गावी गेल्याच्या नंतर तुम्हाला भेटून यायला खूप लाड येतो. गावी जायचं असल्या लय आवडतो गावी जायला. राहिली काकांकडे आणि अनुष्काला तर आम्ही आज मावशीकडे सोडणार आहे, कारण आता थंडी पण खूप आहे आणि टू व्हीलर वर सारखं चार चार सीट जाणं शक्य होत नाही. याला पण म्हटलं होतं मावशीकडे जाय, पण हा काही ऐकतच नाही. आता जाणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा वापस येणार, त्यामुळे मग अनुष्काला मावशीच्याच घरी ठेवलंय. हा तर काही गेलाच नाही मावशीकडे, हा नको म्हटला. त्याला वाटतंय की मम्मी गावी गेल्या दोन तीन दिवस थांबणार आहे आणि वापस येणार नाही लवकर, म्हणून मग तो कार्यक्रम एवढ्या लवकर कशी तो पुरायचे कार्यक्रम. यशला सुट्टी पण आहे रविवार, त्यामुळे यशला सुट्टी पण आहे, त्यामुळे बाबड्या इकडे पाहू. इकडे करतो काय करतोय, परफ्यूम मारते का मला वाटत. काय आज नाश्ता तुमचा हॉटेल मध्ये भांडे घ्यायला. भांडे घ्यायचं असं तर म्हणजे माझ्या मेहनत नाही, म्हणून तर चला तर आपण भांडे पाहिलं जाऊया. तिकडे तिकडे घेतलं होतं आपण. चला माझं माझं ब्लॉगिंग करू द्या. चला तर आज आम्ही याचा आपल्या सारखंच कपात येतो. हे काळ्यापेक्षा होती, मला तिकडलाच आवडतो. तसाच मला पण आहे ना एवढा काळा आहे, पण एवढा असा ग्लो नाही चमकत नाही. कोणता तो चमकतो तसा हा नाही चमकत एवढा. अजून तुम्हाला जास्त स्टार लागले तर जास्त स्टार पण आपल्याकडे. 4-5 एल जी मध्ये 5 स्टार आहे. कफन ग्लास तीन त्याला एकशे ब्याण्णव लिटर 3 स्टार. कोणतं म्हणतोय बघा ना, का इथे लागेल तेवढा वरण. काय हा चॉईस केला आम्ही.
हा चॉईस केलं आवडत. आपण हा केला त्याला काय करते एवढं मोठा तो पण छान नाही आपल्या चॉईस वर आहे. कोणता आवडला तुला? ते बघ आपला आमचा तो आहे तो एवढा मोठा काय करते ते लय मोठा आहे. आपलं हे तुम्ही कागद घ्या तोंडी नका सांगू चला त्याला कागदवले इथेच ना फक्त केव्हा पती आला जे नाही घ्यायचे चॉकलेटी कलरचा आमचा घरी हाच आहे फक्त तो डार्क चॉकलेटी आहे आणि याच्यात हे आपला नाही घ्यायचा असाच चालू आणि ते बाहेर घेतलाय हायरचा घेतलाय तेव्हा तो हायर कंपनीचा 32 इंच घेतलाय एलईडी स्टीलचे भांडे पण आहे स्टीलचे भांडे येथे टोटल हिशोब करतायत फर्निचरसाठी किती पैसे लागतायत ते आणि आता बघू किती बिल होत आहे. भांडे आवडले यांच्या मुलीचं लग्न आहे आता मुलीसाठी भांडे पसंद करायला आलो आहे आम्ही इथं आणि झाले आता चॉईस करून पण सगळं व्यवस्थित सगळे घेतले ना आता आपण स्टीलचे ते सगळे आणि बघा हा सोफा घेतला आहे आणि हा कपाट शोकेस दादा हे मेवणीचे भांडे कसे आपण काय घेतलं यातलं आपल्याकडे काय काओ आमच्याकडे कपाट दिलंय ना
ते कपाट घेतलंय आम्ही, तुम्हाला दाखवते मी पूर्ण, फक्त कपाट घेतलेले शोकेश वेगळे. आले आले आणि आता सगळे भांडे घेऊन झाले, फ्रीज, टीव्ही, कूलर, सोफा, जे आपले सगळे रेग्युलर भांडे आहेत तेवढे सगळे घेऊन झालेत आणि त्यावरती आता नाव टाकायचं चालू आहे. शमनर तेवढी वॉशिंग मशीनची प्राइज विचारून घ्या. यात लागलं नाव कोण टाकलं? नाव नाही टाकलं टाकायचंय का? नाही येत ना त्याच्यावर टाकता खाली नाही येत का? किती लावा लागेल? वर लावा मग किती लावून चला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय बॅक चॅनल. चला तर आम्ही सापूर मध्ये सना फर्निचर. सना फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स बोला तुम्ही. मी सना फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स मॉलचा बोलणार आहे साहिल मध्ये. आणि आमचे कस्टमर यांनी एक वर्षापूर्वी आमचे सामान नेलं होतं. आणि मी जे फर्निचर घेतलं होतं एक वर्षापूर्वी ते एकदम ब्रँडेड आणि एकदम क्वालिटी. हां, आणि आज आमच्या भाचीचं लग्न असल्यामुळे आम्ही पूर्ण घर संसार यांच्याकडेच घेतलेला आहे. आणि एकदम ब्रँडेड वस्तू आहे आणि खात्रीशीर आहे. आणि हे सना फर्निचरचे मालक आहे साहिल. साहिल साहिल म्हणजे फर्निचर आवडलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंट मध्ये विचारलं होते की कोणाचं लग्न आहे, तर माझ्या भाचीचं लग्न आहे. भाचीचं म्हणजे नंदेच्या मुलीचं लग्न आहे आणि ते लग्न आता 27 तारखेला ठरलेलं आहे. त्यामुळे मग लग्नाची सगळी घाई गडबड चालू आहे. आधी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय शॉपिंग केली आहे. तर ही शॉपिंग मी केली आहे अमेझॉनवरून. आता लग्नाला जायचं आहे म्हणून 27 तारखेला लग्न आहे. त्यामुळे मग मी घेतले आहेत बांगड्या घालण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते मी. आणि ह्या बांगड्या मी घेतल्या आहे अमेझॉनवरून. आणि अमेझॉनवर ह्या बांगड्या खूप छान वाटल्या होत्या मला. त्याची डिझाईन पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारची डिझाईन आहे. आणि याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवेलच कशी डिझाईन आहे, कारण व्हिडिओमध्ये जास्त चमकते त्यामुळे दिसत नाहीये. म्हणून मग मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट दाखवेल. आणि बांगड्या आहे ना, मी काचेच्या बांगड्यांमध्ये मिक्स करून घालणार आहे लग्नात. खूप छान वाटतात, मी त्या दिवशीच घालून बघितले आहे. आणि जर तुम्हाला अशा बांगड्या पाहिजे असतील तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. खूप छान बांगड्या आहे, बेंटेक्सच्या आहे आणि कडक बांगड्या आहेत, वाकती नाही काय नाही, व्यवस्थित आहेत. तर आता अमेझॉनवरती ग्रेट रिपब्लिक डे सेल चालू होणार आहे 17 ते 20 जानेवारीपर्यंत. तुम्ही या सेलचा नक्कीच फायदा घेऊ शकता. आता थंडी चालू आहे आणि हातपाय असे उलतात आपले, त्यासाठी मी घेतलं आहे हे बॉडी लोशन. कोको ग्लोचं बॉडी लोशन आहे आणि हे पण मी अमेझॉनवरून घेतलंय. तर छोटा पॅक घेतल्यावर पुरत नाही, लगेच संपतो, कारण मुलं सारखे ते हातापायाला लावत असतात आणि जर नाही लावलं तर हातपाय पण खराब होतात. म्हणून मग मी मोठा पॅक घेऊन टाकला आहे. तर हा 2-3 महिने आरामात पुरतो आपल्याला आणि परवडतोही, त्यामुळे मी हा अमेझॉनवरून घेतला आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. अजून एक घेतलंय यशच्या पप्पांसाठी घेतले. त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये बघितलेच होते की यशला मी शूज घेतले होते आणि ते खूप छान आले आणि ब्रँडेड आले. त्यामुळे यशच्या पप्पांनी पण सेम तसे शूज घेतले आहे, कारण दोघांना पण सेम शूज पाहिजे होते. यशला आणि यशच्या पप्पांना दोघांनाही सेम पाहिजे होते, त्यामुळे दोघांनी सेम घेतले. तर हे बघा, हा शूज घेतला आहे यशच्या पप्पांनी. तर ह्या साईडने असा आहे आणि इकडून असा आहे आणि चिपकवायचा आहे, चिपकवायला आहे.
आणि शूज खूप छान आहे, शूज खूप छान आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला शूज कसे वाटले आणि दुसरी शॉपिंग पण कशी वाटली आणि कोणती शॉपिंग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.